नवनीत राणांनी पहिले त्यांच्या वडिलांना शोधून काढावं, ते फरार आहेत, सापडले की नाही माहिती नाही पोलिसांना. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंती निमित्त अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळू शकले नाहीत, त्यांना पक्षाची विचारधारा सांभाळता आली नाही, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे देखील अश्रू ढाळत असतील अशा शब्दात ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आता ठाकरे गटाकडून राणा यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेण्यात आलाय. ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आमदार नवनीत राणा यांच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेवर पलटवार केलाय. नवनीत राणांनी पहिले त्यांच्या वडिलांना शोधून काढावं, ते फरार आहेत, सापडले की नाही माहिती नाही पोलिसांना. त्यांचं जे सर्टिफिकेट आहे जातीचं, नेमका त्यांची जात कोणची आहे याच्यावरून वाद आहे कोर्टामध्ये. त्यामुळे स्वतःच्या भानगडी पहिले सोडवाव्यात, पहिले स्वतःच्या भानगडी तुम्ही जे काय केल्या आहेत आयुष्यात त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि नंतर शिवसेनेबद्दल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलावं. उद्धवजींबद्दल नवनीत राणांनी बोलावं अशी त्यांची काही लायकी नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.